The next article is the uses of the convex lens. There are infinite number of the uses of the convex lens in your daily life. Convex lens is used in the simple microscope. Convex lens is used in the compound microscope. Convex lenses are used in the telescope. Convex lenses are used in the spectacles. And convex lenses are used in the optical instruments. तर आपलं असे पाच ॲप्लिकेशन इन युअर बुक दिलेले आहेत आपल्या याच्यामध्ये. फर्स्ट वी कन्सिडर द सिम्पल मायक्रोस्कोप. यू कॅन सी द एनी ऑब्जेक्ट क्लिअरली विदाउट एनी स्ट्रेन ऑन युअर आय विद इन एट अप मोर दॅन द 25 सेंटीमीटर डिस्टन्स. दॅट इज नथिंग बट द लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन यू हॅव स्टडीड इट. लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजनची आपण डेफिनेशन सांगताना काय सांगितले आहे? द मिनिमम डिस्टन्स ॲट विच यू कॅन सी द एनी ऑब्जेक्ट क्लिअरली विदाउट एनी स्ट्रेन ऑन युअर आय. दॅट मिनिमम डिस्टन्स बिटवीन दॅट ऑब्जेक्ट अँड युअर आय इज नोन ॲज द लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. अँड द फॉर नॉर्मल ह्युमन आय द लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. यू हॅव स्टडीड इट. बट समटाईम्स यू कॅन नॉट सी द व्हेरी स्मॉल ऑब्जेक्ट्स विथ युअर नेकेड आयज. At this time, you can use the simple microscope to see the object clearly. What is the working of the simple microscope? The first application je dilela ahe na yacha convex lens te ahe simple microscope. What is the use of the simple microscope? The function of the simple microscope is acts as a single convex lens. Yacha je kai function ahe na tyala magnifying lens suddha asa mhatla jata. याचं फंक्शन आहे सिंगल कॉन्व्हेक्स लेन्ससारखं. मग नेमकं सिंगल कॉन्व्हेक्स लेन्समध्ये नेमकं काय असतं? इन विच टाईम यू कॅन यूज द सिम्पल मायक्रोस्कोप. व्हेन युअर आईज आर अनेबल टू सी द एनी ऑब्जेक्ट क्लिअरली ॲट दिस टाईम यू कॅन यूज द सिम्पल मायक्रोस्कोप. दॅट मीन्स यू कॅन यूज द सिंगल कॉन्व्हेक्स लेन्स ऑर इट इज नोन ऑल्सो नोन ॲज द मॅग्निफाईंग लेन्स. मग व्हॉट आर द युजेस ऑफ द मॅग्निफाईंग लेन्स ऑर सिंगल लेन्स? टू रीड द स्मॉल प्रिंट. To read the small print word with the help of the convex lens, single convex lens. To identify the artificial jewelry and natural jewelry, you can use the single convex lens or the simple microscope. Or also to detect the faults in the watch, you can use the single convex lens or simple microscope. But how will prepare the image or magnifying image of the any small object? मी काय सांगितलं आहे की सिम्पल मायक्रोस्कोपचा उपयोग कुठे केला जातो? व्हेन युअर आईज आर अनेबल टू सी द व्हेरी स्मॉल ऑब्जेक्ट ॲट दिस टाईम यू कॅन यूज द सिम्पल मायक्रोस्कोप. आणि द फंक्शन ऑफ द सिम्पल मायक्रोस्कोप इज लाईक ए कॉन्व्हेक्स लेन्स, सिंगल कॉन्व्हेक्स लेन्स. दिस इज द सिंगल कॉन्व्हेक्स लेन्स. दिस इज नथिंग बट द प्रिन्सिपल ॲक्सिस. दिस इज द पोझिशन ऑफ द ऑप्टिकल सेंटर. दिस इज नथिंग बट द फोकस, F1 म्हणूया आपण याला. दिस इज नथिंग बट द F2. विथ द हेल्प ऑफ द सिम्पल मायक्रोस्कोप यू कॅन प्रोड्यूस द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज नथिंग बट द व्हर्च्युअल अँड इरेक्टेड. साईज ऑफ द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इज मॅग्निफाईड. म्हणजे ह्या दोन तीन गोष्टी आपल्या, टू डिटरमाइन द नेचर ऑफ द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट, पोझिशन ऑफ द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट अँड साईज ऑफ द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट. घड्याळजी ज्यावेळेस घड्याळ दुरुस्त करतात त्यावेळी डोळ्याच्या खोबणीमध्ये काय करतात? लेन्स बसवतात. इट इज ॲडजस्टेड इन द सिलेंडर. हे सिलेंडरमध्ये ॲडजस्ट केलेलं असतं. व्हेन वी ऑब्झर्व द व्हेरी स्मॉल ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ द सिम्पल मायक्रोस्कोप ॲट दिस टाईम द ऑब्जेक्ट इज ऑलवेज प्लेस्ड विदिन द फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स. मग सपोज OP इज द फोकस, OF1 इज द फोकल लेंथ अँड ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन फ्रंट ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स. इट इज क्लोज टू द फोकस F1. हा ऑब्जेक्ट मी AB घेतलेला आहे कारण साईज ऑफ द ऑब्जेक्ट इज व्हेरी व्हेरी स्मॉल. यू कॅन नॉट सी विथ युअर नेकेड आयज क्लिअरली. किंवा युअर नेकेड आयज आर अनेबल टू सी द नियर बाय टू सी द व्हेरी स्मॉल ऑब्जेक्ट ॲट दिस टाईम यू कॅन यूज द सिम्पल मायक्रोस्कोप. आणि मग सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये ऑब्जेक्ट इज ऑलवेज प्लेस्ड विदिन द फोकल लेंथ ऑफ द लेन्स अँड यू हॅव स्टडीड दॅट. तुम्ही अभ्यासले इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड विदिन द फोकल लेंथ ऑर बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड फोकस ॲट दिस टाईम द इमेज इज व्हर्च्युअल अँड इरेक्टेड. दिस इज द नेचर. Size of the image is magnified. You can produce the magnified size of the image of the object is more than 20 times the size of the object. जी ऑब्जेक्टची साईज आहे त्याच्या तुम्ही 20 पट साईज मोठी मिळू शकता. कशाने? मॅग्निफाईंग लेन्सने किंवा सिम्पल मायक्रोस्कोपने. प
पण त्यावेळेस मात्र आपल्याला जी इमेज मिळणारी आहे ती व्हर्च्युअल अँड इरेक्टेड मिळते. साईज ऑफ द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इज मोर दॅन 20 टाइम्स द साईज ऑफ द ऑब्जेक्ट अँड इट इज ॲट द सेम साईड ऑफ द ऑब्जेक्ट यू हॅव स्टडीड इट. मग इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड फोकस मीन्स विद इन द फोकल लेंथ ॲट दिस टाईम यू कॅन कन्सिडर द टू रेज ओरिजिनेटेड फ्रॉम द बी पॉइंट. द फर्स्ट इज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड वी नो दॅट द रे विच इज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन इट इज पासिंग थ्रू द फोकस अँड सेकंड रे इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर विदाऊट एनी डेव्हिएशन. तर याच्यामधलं आफ्टर द रिफ्रॅक्शन जे काय आहे, आफ्टर द रिफ्रॅक्शन द डिस्टन्स बिटवीन द रिफ्रॅक्टेड रेज गोज ऑन इन्क्रीजिंग. या रिफ्रॅक्टेड रेजमधलं अंतर काय होत जातं, वाढत जातं. अँड व्हेअर दीज रेज आर मीट टुगेदर द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज फॉर्म यू हॅव स्टडीड इट बट डिस्टन्स बिटवीन द रिफ्रॅक्टेड रेज गोज ऑन इन्क्रीजिंग आफ्टर द रिफ्रॅक्शन देर इज नो पॉसिबिलिटी टू मीट टुगेदर ॲट एनी व्हिअर. अँड मग ॲट दिस टाईम यू कॅन इन्क्रीज द रिफ्रॅक्टेड रेज बॅकसाईड. अशा वेळेस काय करता तुम्ही, रिफ्रॅक्टेड रे जे आहेत ते बॅकसाईडने इन्क्रीज करता आणि रिफ्रॅक्टेड रे बॅकसाईडने इन्क्रीज केल्यानंतर कुठंतरी हे काय होतात, एकत्र आल्याचा भास होतो. आणि ज्या पॉईंटमध्ये ते एकत्र आल्याचा भास होतो, फ्रॉम दिस इंटरसेक्टिंग पॉईंट टोवर्ड द प्रिन्सिपल ॲक्सिस विद इन द परपेंडिक्युलर डिस्टन्स द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इज फॉर्म्ड. बट दिस इमेज इज द ॲपेअर. दिस इमेज जी काय आहे, ही इमेज रिफ्रॅक्टेड रे ॲक्च्युअल मीट टुगेदर होऊन नाही आलेली, तर ॲपेरियंट रिफ्रॅक्टेड रे मीट टुगेदर होऊन आलेली आहे. आणि म्हणून आपल्याला आपण याला काय म्हणतो की नेचर ऑफ दिस इमेज इज व्हर्च्युअल अँड इरेक्टेड. ही जी तयार झालेली आहे इमेज, ही आहे व्हर्च्युअल अँड इरेक्टेड. साईज ऑफ द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज मोर दॅन 20 टाईम्स द साईज ऑफ द ऑब्जेक्ट अँड इट इज प्रोड्युस्ड बिहाइंड द ऑब्जेक्ट. ही कुठं तयार झालेली आहे, बिहाइंड द ऑब्जेक्ट तयार झालेली आहे. इट इज मॅग्निफाईड इमेज. आता आपण मी इथं काय सांगितलं होतं की ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड फोकस बट क्लोज टू द फोकस, तेव्हा ही साईज मिळालेली आहे. मी समजा असा विचार केला की ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड फोकस, मी या पोझिशनला जर ऑब्जेक्ट ठेवला तर हाच ए बी ऑब्जेक्ट मी या पोझिशनला ठेवला, तर फर्स्ट रे इज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन इट इज पासिंग थ्रू द फोकस. आणि सेकंड रे जो काय असेल, तो सेकंड रे गेलेला असेल ऑप्टिकल सेंटरमधून. मग ऑप्टिकल सेंटरमधून जर गेलेला असेल तर हे बॅकसाईडने मी जर हा रे इन्क्रीज केला तर बॅकसाईडने रे इन्क्रीज केल्यानंतर त्याची इमेज इथं मिळेल. म्हणजे जसजसं मी क्लोज टू द ऑप्टिकल सेंटरकडे नेईल तसतशी त्याची जी काही इमेज आहे मला त्या इमेजची साईज मला स्मॉल मिळेल. म्हणून मला बिग इमेजची साईज, जर साईज ऑफ द इमेज बिग मिळवायची असेल तर ऑब्जेक्ट इज प्लेस्ड क्लोज टू द फोकस ठेवावे लागेल. कारण हे नियर टू द जर ऑब्जेक्टिव्ह ऑप्टिकल सेंटर ठेवली तर इमेज इथे मिळते, पण क्लोज टू द फोकस ठेवली तर इमेज मात्र मॅग्निफाईड मिळते. म्हणून आपल्याला सिम्पल मायक्रोस्कोपने इमेज जर खूपच मॅग्निफाईड मिळवायची असेल तर ॲट दिस टाईम ऑब्जेक्ट इज प्लेस्ड जस्ट क्लोज टू द फोकस. तुम्ही या पोझिशनला ठेवला तर इमेज स्मॉल मिळेल, इथं ठेवला तर स्मॉल मिळेल, इथं ठेवला तर आणखी स्मॉल मिळेल. म्हणजे साईज ऑफ द इमेज डिपेंड्स अपॉन द व्हेअर यू कॅन प्लेस द ऑब्जेक्ट बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड फोकस. हेही लक्षात घ्या, आपण या दरम्यान कुठं ठेवणे म्हणजे इमेज मॅग्निफाईड मिळणार नाही. जर तुम्ही क्लोज टू द फोकसवर ठेवली तर तुम्हाला इमेज ही मॅग्निफाईड, जास्त मॅग्निफाईड मिळेल अँड इझिली यू कॅन डिटेक्ट द सम फॉल्ट्स इन द वॉच विथ द हेल्प ऑफ द सिम्पल मायक्रोस्कोप. म्हणून घड्याळ जे काय करतात, विद इन द फोकल लेंथ इमेज ठेवताना क्लोज टू द फोकस ठेवतात. इथं जर ठेवली तर इमेज थोडी स्मॉल मिळेल, पण जर बिहाइंड जर ठेवलं थोडं क्लोज टू द फोकस ठेवला तर इमेज मात्र काय मिळेल आपल्याला, मॅग्निफाईड. ॲट दिस टाईम द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज मोर दॅन 20 टाइम्स द साईज ऑफ द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट. तर दिस इज द ॲक्च्युअल फंक्शन वर्किंग ऑफ द सिम्पल मायक्रोस्कोप. When your eyes are unable to see the small object, at this time you can use the simple microscope and stop here. The second application of the convex lens is nothing but the compound microscope. You have studied the simple microscope. In which time you can use the simple microscope? When your eyes are unable to see the very small object, at this time you can use the simple microscope. But sometimes simple microscope also be unable to see the very small objects like the plant cell and animal cell, blood corpuscle, like the bacteria
हे ऑब्जेक्ट पाहण्यासाठी सिंपल मायक्रोस्कोप इज अनेबल टू सी दीज ऑब्जेक्ट्स. कोणकोणते सांगितले मी? प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. विथ द हेल्प ऑफ द सिंपल मायक्रोस्कोप यू कॅन नॉट ऑब्झर्व द प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. देन ब्लड कार्पस्कल. देन मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक द बॅक्टेरिया यू कॅन नॉट सी विथ विथ द सिंपल मायक्रोस्कोप. ॲट धिस टाईम यू कॅन यूज द कंपाऊंड मायक्रोस्कोप. अशा वेळेस आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपचा उपयोग करावा लागतो. मग व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप? व्हॉट इज द वर्किंग ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप? कंपाऊंड मायक्रोस्कोप कंटेन्स द टू लेन्स. बोथ ऑफ देम आर को ॲक्सिअली ॲडजस्टेड इन द सिलेंडर. मग देर आर टू लेन्सेस आर युज्ड. बोथ ऑफ देम आर द कॉन्व्हेक्स लेन्स. दिस इज कॉन्व्हेक्स लेन्स. दिस इज ऑल्सो द कॉन्व्हेक्स लेन्स. अँड बोथ ऑफ देम आर ॲडजस्टेड इन द सिलेंडर को ॲक्सिअली. हो, को ॲक्सिअली हे कशामध्ये ॲडजस्ट केलेले असतात? एका सिलेंडरमध्ये फिक्स केलेले असतात. द डायमीटर ऑर क्रॉस सेक्शन ऑफ दॅट मीन्स द ऑब्जेक्ट इज प्ले. ज्या वेळेस आपले डोळे असो किंवा सिंपल मायक्रोस्कोप अनेबल असेल त्यावेळेस तुम्ही कंपाऊंड मायक्रोस्कोपचा उपयोग करता. मग ज्या आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप कंटेन्स द टू लेन्सेस. वन इज दिस इज द फर्स्ट अँड दिस इज द सेकंड. द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन फ्रंट ऑफ दॅट लेन्स. दॅट लेन्स इज नोन ॲज द ऑब्जेक्टिव्ह लेन्स. म्हणजे ज्या लेन्ससमोर ऑब्जेक्ट ठेवला जातो त्याला म्हणायचं ऑब्जेक्टिव्ह लेन्स. And through which you can observe that object with the help of the lens, that lens is known as the eyepiece. ज्या लेन्सच्या समोर ऑब्जेक्ट, स्मॉल ऑब्जेक्ट ठेवला जातो की जो आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, की जो आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपने ऑब्झर्व करू शकत नाही, असा ऑब्जेक्ट ज्यावेळेस आपण या कंपाऊंड मायक्रोस्कोपमधील ज्या लेन्ससमोर ठेवतो त्याला म्हणायचं ऑब्जेक्टिव्ह लेन्स. आणि ज्या लेन्समधून आपण ऑब्झर्व करतो त्या लेन्सला काय म्हणायचं? आयपीस असं म्हणायचं. The cross section, area of cross section or the diameter of the objective lens. Diameter and focal length of objective lens is less than the eyepiece. And diameter of the eyepiece and the focal length of the eyepiece is large as compared to the objective lens. Small object, आपल्याला small object study करायचं आहे. म्हणून या दोन्हीपैकी लेन्स जो काय वापरलेला आहे ना, तो सुद्धा आपण काय वापरलेला आहे? Small लेन्स वापरलेला आहे. स्मॉल कॉन्व्हेक्स लेन्सच वापरलेला आहे. आपल्याला कधी कधी आपला डिफरन्स बिटवीन द टेलिस्कोप अँड द कंपाऊंड मायक्रोस्कोप क्वेश्चन येतो. मग त्यावेळेस आपला हे मुद्दे महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये की डायमीटर अँड फोकल लेंथ ऑफ द ऑब्जेक्टिव्ह लेन्स इज लेस अँड डायमीटर ऑफ द आय लेन्स अँड फोकल लेंथ ऑफ द आय लेन्स इज बिगर इन द कंपाऊंड मायक्रोस्कोप. मग अशा वेळेस आपल्याला इन हो काय करायचं? ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन फ्रंट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह लेन्स. At this time, the image of the object is produced beyond the FO2. या FO2च्या पलीकडे इमेज आपल्याला मिळवायची. आणि मग आपण पाहिलेले की देर आर इमेजेस फॉर्म बाय द कॉन्व्हेक्स लेन्स इन सिक्स स्टेजेस पाहिलेले आपण. मग इन विच टाईम द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इज प्रोड्युस्ड बियॉन्ड द फोकस. फोकसच्या पलीकडे कधी मिळते? ज्या वेळेस ऑब्जेक्ट इज प्लेस्ड जस्ट बियॉन्ड द 2F असेल त्यावेळेस आपल्याला फोकसच्या पलीकडे इमेज मिळते. आणि म्हणून आपण ऑब्जेक्ट काय ठेवणार? जस्ट बिहाइंड द एफओ ठेवणार. सपोज दिस इज द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ए बी. हा ऑब्जेक्ट काय केलेला आहे आपण? बियॉन्ड एफओ ठेवलेला आहे. ॲट दिस टाईम यू कॅन यूज द टू रेज टू फॉर्म द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट, टू ऑब्टेन द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट. फॉर दिस यू कॅन कन्सिडर द टू रेज. द फर्स्ट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. आफ्टर द रिफ्रॅक्शन इट इज पासिंग थ्रू द फोकस. हा आफ्टर द रिफ्रॅक्शन कशामधून गेला असेल? फोकसमधून. अँड सेकंड इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर विदाउट एनी डेव्हिएशन आफ्टर द रिफ्रॅक्शन. अँड व्हेर दीज टू रेज आर मीट टुगेदर ॲट दिस टाईम द व्हेर दीज टू रेज आर मीट टुगेदर इंटरसेक्ट टू इच अदर ॲट धिस पोझिशन द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज फॉर्म विदिन द इंटरसेक्टिंग पॉईंट अँड द प्रिन्सिपल ॲक्सिस. यामध्ये इमेज तयार झालेली असते. मग इथंही आपण एक प्रिकॉशन घ्यायची, इथे काळजी घ्यायची आहे. काय काळजी घ्यायची? की इमेज प्रोड्युस्ड बाय द ऑब्जेक्टिव्ह लेन्स इज ॲडजस्टेड विदिन द फोकल लेंथ ऑफ द आय पीस विथ द हेल्प ऑफ द स्क्रू. जे काही सिलेंडरमध्ये आय लेन्स आणि जे सिलेंडरमध्ये आय पीस आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्स बसवलेले आहेत ना, तर आय पीस आपल्याला स्क्रूच्या सहाय्याने काय करता येतो? कमी जास्त त्याची फोकल कमी जास्त काय करता येतो? तो जवळ आणता येतो ऑब्जेक्टिव्ह लेन्सच्या. मग जी या ऑब्जेक्टची इमेज जी काय प्रोड्यूस केलेली आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्सने, ऑब्जेक्टिव्ह लेन्सने तयार झालेली जी इमेज आहे, धिस इमेज इज ॲडजस्टेड विदिन द फोकल लेंथ ऑफ द आयपीस. स्क्रूच्या सहाय्याने आयपीस मागं पुढं करायचा की जेणेकरून
ही ऑब्जेक्टिव लेन्सने तयार केलेली इमेज ही विदिन द फोकल लेंथ ऑफ द आयपीसेल, आणि म्हणून आपण आयपीस मागे पुढे सरकवत असताना या फोकल लेंथ मध्ये आयपीसच्या फोकल लेंथ मध्ये काय ऍडजस्ट करायचे, आपण इमेज प्रोड्यूस्ड बाय द ऑब्जेक्टिव लेन्स, ऑब्जेक्टिव लेन्सने जी इमेज तयार केलेली आहे ना ती विदिन द फोकल लेंथ ऑफ द आय लेन्स मध्ये ऍडजस्ट करायची, त्यासाठी आयपीस मागे पुढे आपल्याला करता येतो, म्हणजे इमेज ही प्रोड्यूस झालेली आहे। ही इमेज कोणत्या लेन्सने प्रोड्यूस केलेली, ऑब्जेक्टिव लेन्सने प्रोड्यूस केलेली। हे कोणासमोर आलेली, आयपीसच्या समोर आलेली आहे। म्हणजे व्हेन वी ऑब्झर्व द इमेज प्रोड्यूस्ड बाय द ऑब्जेक्टिव लेन्स, दॅट इमेज प्रोड्यूस्ड बाय द ऑब्जेक्टिव लेन्स इज ॲक्ट्स ॲज द ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू द आयपीस। आयपीसच्या रेफरन्समध्ये ही इमेज जी काय असेल, ती इमेज काय असेल, ती इमेज असेल ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू द आयपीस। ऑब्जेक्टिव लेन्सने प्रोड्यूस केलेली जी इमेज आहे ती आयपीसच्या रेफरन्समध्ये ऑब्जेक्ट आहे। मग जर ऑब्जेक्ट समोर असं असेल, ॲट दिस टाईम यू कॅन प्लेस ॲडजस्ट धिस ऑब्जेक्ट विदिन द फोकल लेंथ ऑफ द ऑप्टिक विदिन द फोकल लेंथ ऑफ द आयपीस। म्हणजे ही जी काय ऑब्जेक्टिव लेन्सने इमेज तयार केलेली आहे की जे आपण आयपीसच्या रेफरन्समध्ये त्याला ऑब्जेक्ट म्हणणार आहेत, हा ऑब्जेक्ट ऑप्टिकल सेंटर आणि फोकस ऑफ द आयपीसमध्ये आपण ॲडजस्ट केलेला आहे। आणि ज्यावेळेस इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड विदिन द फोकल लेंथ किंवा ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड फोकस, ॲट दिस टाईम इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज प्रोड्यूस्ड, इट इज नथिंग बट द व्हर्च्युअल अँड इरेक्टेड बिग साईज अँड बिहाइंड दॅट ऑब्जेक्ट। अगेन यू कॅन कन्सिडर, आता विथ रिस्पेक्ट टू द आयपीस हा आपण ए डॅश बी डॅश जी काय ऑब्जेक्टिव लेन्सने इमेज तयार केलेली आहे ती विथ रिस्पेक्ट टू द आय म्हणजे काय आहे, ऑब्जेक्ट आहे। आणि मग अगेन यू कॅन कन्सिडर द टू रेज, द फर्स्ट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, आफ्टर द रिफ्रॅक्शन इट इज पासिंग थ्रू द फोकस, यू हॅव स्टडीड इट, हे आपण अभ्यासलेलं आहे। आणि सेकंड रे इज जो काय आहे, सेकंड रे विच इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर विदाउट एनी डेविएशन आफ्टर द रिफ्रॅक्शन। म्हणजे इथं जरी आपल्याला दिसायला, थोडी इमेज मी मोठी दाखवतो, इथून रे निघालेला असेल, समजा हा रे असेल ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा रे, हा सेकंड रे। म्हणजे फर्स्ट रे इज पॅरलल टू द फर्स्ट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन इट इज पासिंग थ्रू द फोकस, अँड सेकंड रे इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर विदाउट एनी डेव्हिएशन। म्हणजे कोणत्याही प्रकारे काय झालेलं नसेल, डेव्हिएशन झालेलं नसेल, अशा वेळेस आफ्टर द रिफ्रॅक्शन डिस्टन्स बिटवीन दिस टू रेज आर गोज ऑन इन्क्रीजिंग। मग आपण इथून कुठून तरी काय करत असतो, ऑब्झर्व करत असतो आपण इथून, मग ॲक्च्युअल आपल्याला इमेज तर मिळत नाही। मग इमेज जर प्रिपेअर करायची असेल तर यू कॅन इन्क्रीज दीज रिफ्रॅक्टेड रेज बॅक साईड, अँड व्हेन वी इन्क्रीज दीज रिफ्रॅक्टेड रेज बॅक साईड दे विल बी मीट टुगेदर अपियर मीट टुगेदर ॲट एनी व्हेअर अँड दिस इज नथिंग बट द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट। म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल इमेज प्रोड्युसर बाय द ऑब्जेक्टिव लेन्सने दिसणार नाही आहे, आपल्याला ही फायनल इमेज दिसेल। म्हणजे दिस इज द फायनल इमेज विथ रिस्पेक्ट टू द ऑब्जेक्ट ए बी। तर याच्यामध्ये काय सांगायचं आहे, मग व्हॉट इज द नेचर ऑफ द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिनल ऑब्जेक्ट, द नेचर ऑफ द इमेज इज व्हर्च्युअल अँड इरेक्टेड, व्हर्च्युअल अँड इन्व्हर्टेड प्रोड्यूस झालेली आहे। ॲज कम्पेअर टू द ऑब्जेक्ट जर विचार केला ए बी, तर ही इमेज काय आहे, व्हर्च्युअल, कारण आफ्टर द रिफ्रॅक्शन द रिफ्रॅक्टेड रे अपियर मीट टुगेदर ॲट दिस पॉईंट अँड फ्रॉम दिस इंटरसेक्टिंग पॉईंट टोअर द प्रिन्सिपल ॲक्सिस विदिन द परपेंडिक्युलर डिस्टन्स द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज फॉर्म। द नेचर ऑफ दॅट इमेज इज व्हर्च्युअल अँड इन्व्हर्टेड, व्हॉट इज अबाउट इट साईज, इट इज मॅग्निफाईड ॲज कम्पेअर टू द साईज ऑफ द ऑब्जेक्ट। या ऑब्जेक्टच्या मल्टिपल टाईम्स आपल्याला ही काय होती, इमेज मिळते। अँड व्हॉट इज अबाउट द पोझिशन बिहाइंड द ऑब्जेक्ट, ही जी काय इमेज तयार झालेली आहे, ही बिहाइंड द ऑब्जेक्ट इमेज तयार झालेली आहे। म्हणजे विथ द हेल्प ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप यू कॅन मॅग्निफाईड द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड डिटेल स्टडी अबाउट द ऑब्जेक्ट। तर हे कंपाऊंड मायक्रोस्कोपचं फंक्शन आहे। कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये मुद्दे लक्षात ठेवायचे की कंपाऊंड मायक्रोस्कोप कंटेन्स द टू लेन्सेस, बोथ ऑफ देम आर कॉन्व्हेक्स लेन्स, द वन इज द ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड सेकंड इज द आयपीस। ज्या लेन्ससमोर आपण ऑब्जेक्ट ठेवू त्याला ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणायचं, ज्याद्वारे आपण पाहू त्याला आयपीस असं म्हणायचं। द डायमीटर अँड फोकल लेंथ ऑफ द ऑब्जेक्टिव्ह लेन्स इज लेस ॲज कम्पेअर टू द डायमीटर अँड द फोकल लेंथ ऑफ द आयपीस। ऑब्जेक्ट इज जस्ट बियॉन्ड द टू एफ झिरोच्या पलीकडे ठेवायचं की जेणेकरून इमेज प्रोड्यूस्ड बियॉन्ड द एफ झिरो।
मग अशा वेळेस त्या ऑब्जेक्टपासून निघालेल्या दोन रेणी इजी का इमेज तयार होईल, दॅट इमेज इज प्रोड्युस्ड बाय द ऑब्जेक्टिव्ह लेन्स बट इट इज नथिंग बट द ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू द आय पीस. अँड अगेन यू कॅन कन्सिडर अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ द फॉर्मेशन ऑफ द इमेज. टू रेज आर कन्सिडर, द फर्स्ट रे इज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन इट इज पासिंग थ्रू द फोकस, अँड सेकंड रे इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर विदाउट एनी डिव्हिजन, बट आफ्टर द रिफ्रॅक्शन द डिस्टन्स बिटवीन दीज टू रेज गोज ऑन इन्क्रीजिंग, देर इज नो पॉसिबिलिटी टू मेट टुगेदर ॲट एनी व्हिअर. आणि म्हणून अशा वेळेस ज्या पॉईंटपासून रिफ्रॅक्शन झालेलं आहे त्या पॉईंटपासून इन्क्रीज बॅकसाईड जर केली तर दे विल बी अपिअर मीट टुगेदर ॲट एनी पॉईंट, अँड फ्रॉम दिस इंटरसेक्टिंग पॉईंट टोर द प्रिन्सिपल ॲक्सिस विद इन द परपेंडिक्युलर डिस्टन्स द इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज फॉर्म्ड, बट ॲज कम्पेअर टू द इमेज ॲज कम्पेअर टू द ऑब्जेक्ट इट इज व्हर्च्युअल अँड इन्व्हर्टेड, इट इज नथिंग बट द नेचर मॅग्निफाईड ॲज कम्पेअर टू द साईज ऑफ द ऑब्जेक्ट and behind the object, म्हणजे with the help of the compound microscope you can magnify the size of the image of the any object clearly and you can see that object clearly with the help of the compound microscope. The third application or usage of the convex lens is the telescope. मग जसं आपण compound microscope चा विचार केला तसा telescope चा विचार करायचा आहे आपल्याला. बट टेलिस्कोप इज यूज्ड टू स्टडी अबाउट द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स, द साईज ऑफ द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट इज व्हेरी व्हेरी लार्ज साईज, बट वेन वी ऑब्झर्व दीज ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ युअर नेकेड आईज ॲट दिस टाईम यू कॅन सी द साईज ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज व्हेरी व्हेरी स्मॉल साईज, बिकॉज अँगल सबटेंडेड बाय दीज ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट विथ युअर आय इज व्हेरी व्हेरी लेस, आणि म्हणून साईज ऑफ दीज ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट will be occurred is very very small size. कारण दूर जे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट आहेत त्यांची साईज तर खूप मोठी आहे, पण जेव्हा तुम्ही नेकेड आईजने ऑब्झर्वेशन करता त्यावेळी तुम्हाला त्याची साईज खूपच लहान वाटते, कारण त्या ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्टनी त्याच्यापासून येणारे जे कॅरे आहेत त्यांनी आपल्या डोळ्याशी तयार केलेला जो अँगल सबटेंड केलेला अँगल आहे, अँगल सबटेंडेड बाय दीज ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट विथ युअर आईज इज व्हेरी व्हेरी स्मॉल आहे, आणि म्हणून द साईज ऑफ द ऑब्जेक्ट इज ऑल्सो बी स्मॉल. कारण आपल्याला साईज ऑफ द एनी ऑब्जेक्ट विच विल बी डिपेंड्स अपॉन द अँगल सबटेंडेड बाय दॅट ऑब्जेक्ट विथ युअर आयवर अवलंबून असते. म्हणून ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्टनी आपल्या डोळ्याशी जो धारण केलेला कोण आहे तो जे काय कोण आहे तो खूपच लहान असतो, म्हणून बिग साईजने असणारे ऑब्जेक्टसुद्धा आपल्याला काय वाटतात स्मॉल वाटतात. मग असे जे काय ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट असतील लाईक द स्टार, प्लॅनेट, गॅलेक्सीज, कॉमेट्स या सगळ्यांचं स्टडी करण्यासाठी आपण टेलिस्कोपचा यूज करतो, दॅट इज नथिंग बट द ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. जनरली देअर आर टू टाईप्स ऑफ द ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप, वन इज द रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप अँड सेकंड इज द रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप कंटेन्स द मिरर अँड लेन्सेस, बट रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप कंटेन्स द ओनली लेन्सेस. ज्या लेन्सेसमध्ये फक्त ज्या टेलिस्कोपमध्ये फक्त लेन्सेसच यूज केले जातात त्यालाच आपण रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप म्हणतो, अँड विथ द हेल्प ऑफ द रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप, कारण आपण इथून युजेस ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स यूज करतो, म्हणजे आपल्याला फक्त याच्यामध्ये लेन्सचाच यूज ज्याच्यामध्ये केलेला असेल त्याच आपल्याला टेलिस्कोपचा विचार करावा लागेल. आपण जो काय स्टडी करणार आहोत तो टेलिस्कोप आहे ॲस्ट्रॉनॉमिकल रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. मग आपल्याला तर बिग ऑब्जेक्टचा स्टडी करायचा आहे, डोळ्याला तर दिसतो आहे लहान, मग बिग ऑब्जेक्टचा स्टडी करायचा असेल तर आपल्याला त्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह लेन्ससुद्धा बिग वापरावं लागेल ॲज कम्पेअर टू द आय पीस. जसं कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये स्मॉल ऑब्जेक्ट अभ्यासायचं आहे म्हणून आपण ऑब्जेक्टिव्ह लेन्स जो काय आहे त्याची डायमीटर अँड फोकल लेन्स स्मॉल घेतली, इथं बिग ऑब्जेक्ट दूर अंतरावरचा अभ्यासायचा आहे म्हणून आपण ऑब्जेक्टिव्ह लेन्स जी फोकल लेंथ आहे अँड डायमीटर आहे ती असेल लार्ज ॲज कम्पेअर टू द डायमीटर अँड फोकल लेंथ ऑफ द आय पीस. मग कुठंतरी इन्फायनाईट डिस्टन्सवर तो ऑब्जेक्ट असेल, इन्फायनाईट म्हणजे आपण त्याच्या पलीकडेही इन्फायनाईट असू शकतं. मग थ्री रेज आर ओरिजिनेटेड फ्रॉम दॅट ऑब्जेक्ट, ऑल दीज रेज आर पॅरल टू इच अदर, हे सगळे रे एकमेकाला काय असतील पॅरल असतील. द फर्स्ट रे इज असा हा आलेला असेल अँड आफ्टर द रिफ्रॅक्शन दिस फर्स्ट रे जो काय आहे पासिंग थ्रू रिफ्रॅक्शन झाल्यानंतर तो कदापि असाही गेलेला असेल, कारण मी फोकसमधून घेणार नाही आहे आता. कारण आपण फोकसमधून कधी रे घेतो, द रे विच आर पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन दे आर पासिंग थ्रू द फोकस. पण हे हा जो रे घेतलेला आहे हा पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिसला नाही घेतलेला, म्हणून आफ्टर द रिफ्रॅक्शन त्याचा असा पाहत असेल एखाद्या रेचा. सेकंड रे इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर, एखादा दुसरा असा रे आलेला असेल की जो कशामधून गेलेला असेल ऑप्टिकल सेंटरमधून, आणि ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा रे आफ्टर द रिफ्रॅक्शन
विदाउट एनी डेविएशन आणि थर्ड रे इज पासिंग थ्रू द फोकस ऐट द साइड ऑफ दैट ऑब्जेक्ट बट आफ्टर द रिफ्रैक्शन इट इज पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस आणि वेर दीज थ्री रेज आर मीट टुगेदर ऐट एनी वेयर फ्रॉम धीस पॉइंट इंटरसेक्टिंग पॉइंट टोवर्ड द प्रिंसिपल एक्सिस विद इन द परपेंडिकुलर डिस्टन्स द इमेज ऑफ दैट ऑब्जेक्ट इज फॉर्म एंड इट इज नथिंग बट द ए डैश बी डैश मग ही जी का इमेज तयार झालेली असेल ना ही इमेज तयार केलेली झालेली जी असेल कारण मी इथं फोकस नाही घेतलेला ही इमेज तयार झालेली असेल ही फोकसवर तयार फोकस ऑफ द ऑब्जेक्टिव्ह लेन्सवर आपण ॲडजस्ट केलेली असेल कारण इन्फायनाईट डिस्टन्सवर जर ऑब्जेक्ट असेल तर इमेज इज फॉर्म ऑन ए फोकस यू हॅव स्टडीड इट बट ॲट दिस टाईम द रेज विच आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस बट वेअर द रेज आर पॅरलल टू इच अदर बट नॉट पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस ड्यू टू दिस रिझन द साईज ऑफ द इमेज इज समथिंग कारण इन्फायनाईट डिस्टन्सवर रेज इन्फायनाईट डिस्टन्सवर ऑब्जेक्ट असताना त्यापासून येणारे रेज जर पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस असतील तर ऑल दीज रिफ्रॅक्टेड रेज आर मीट टुगेदर ऑन ए फोकस फोकसवर एकत्र येतो त्याने मग इमेज इज व्हेरी व्हेरी डिमिश स्मॉल डिमिनिश्ड तयार होते पण इथं मात्र रेज विच आर पॅरलल टू इच अदर नॉट पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस मग आफ्टर द रिफ्रॅक्शन दे फॉर्म द इमेज अँड द साईज ऑफ द इमेज इज समथिंग आहे म्हणजे इथं त्याची इमेज जी ॲक्च्युअल तयार झालेली आहे इमेज तयार झालेली आहे फोकसवर तयार झालेली इमेज कोणाची इन्फायनाईट डिस्टन्सवर असलेले जे का स्टार प्लॅनेट असतील ते असतील याची इमेज कुठे ॲडजस्ट केलेली आपण फोकसवर ॲट द सेम टाईम यू कॅन ॲडजस्ट द आय पीस विथ द हेल्प ऑफ द स्क्रू इन सच वे दॅट इमेज फॉर्म्ड बाय द ऑब्जेक्टिव्ह लेन्स इज ऑब्टेन्ड ऑन द फोकस ऑफ द आय पीस इथून इथपर्यंत जे काय डिस्टन्स असेल ते असेल फोकल लेंथ ऑफ द ऑब्जेक्टिव्ह लेन्स असेल इथपर्यंत आणि जी ऑब्जेक्टिव्ह लेन्सने इमेज तयार केलेली आहे ना ती इमेज या आय पीसच्या फोकसवर तयार ॲडजस्ट करायची ॲट दिस टाईम यू कॅन ॲडजस्ट द आय पीस इन सच वे दॅट इमेज फॉर्म बाय द ऑब्जेक्टिव्ह लेन्स इज ॲडजस्टेड ऑन द फोकल लेंथ ऑफ द आय पीस म्हणजे ही इमेज इथं तयार झालेली असेल की जी कशावर तयार झाली असेल फोकस ऑफ द आय पीस बी असेल आणि फोकस ऑफ द ऑब्जेक्टिव्ह लेन्ससुद्धा असेल तर इथं इमेज तयार केलेली आहे आणि मग आपल्या रूलनुसार पुस्तकात दिलेले तीन रेचा उपयोग करून दिलेले आहेत आपल्या रूलनुसार चालायचं किंवा याच्यामध्ये क्रॉसिंग घेतले त्यांनी तीन रे क्रॉसिंग दोन रेसुद्धा क्रॉसिंग घेतलेले आहेत की फर्स्ट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस हा पॅरलल रे टू द प्रिन्सिपल ॲक्सिस हा पहिला रे घेतलेला आहे आणि सेकंड रे इज आफ्टर द रिफ्रॅक्शन इट इज पासिंग थ्रू द फोकस अँड सेकंड रे इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर विदाउट एनी डेव्हिएशन आणि तुम्ही इथून कुठून तरी काय करत असाल ऑब्झर्व करत असाल पण ॲक्च्युअल आपल्याला याची साईज मी थोडी स्मॉल काढतो समजून देण्यासाठी थोडीशी कट केलेली मी साईज याची मग ॲक्च्युअली इमेज कुठं तयार होईल वेअर द रिफ्रॅक्टेड रेज आर मीड टू रिफ्रॅक्टेड रे जे काय आहेत ते रिफ्रॅक्टेड रे मला काय करावं लागतील इथं बॅक साईडने इन्क्रीज करावं लागतील हे रिफ्रॅक्टेड रे जो काय आहे हे रिफ्रॅक्टेड रे असे हे बॅक साईडने इन्क्रीज करावं लागतील आणि इन्क्रीज केल्यानंतर हे कुठंतरी दूर अंतरावर काय झालेले असतील एकत्र आलेले असतील कारण याच्यामधलं अंतर जे काय आहे ॲक्च्युअल यांच्यामधलं अंतर कमी कमी होत जातं आहे आणि यांच्यामधलं अंतर मात्र थोडं स्लाइटली इन्क्रीज होत जातं आहे कारण वी नो दॅट द इन्सिडेंट रे विच इज आता इथं मी सांगताना सांगितलेलं नाही आहे की डिस्टंट ऑब्जेक्टवर असणारी जी इमेज तयार कुठं केली आपण फोकस ऑफ द ऑब्जेक्टिव्ह लेन्स ॲट द सेम टाईम यू कॅन ॲडजस्ट द आय पीस इन सच वे दॅट इमेज फॉर्म बाय द ऑब्जेक्टिव्ह लेन्स ऑप्टेन ऑन द फोकस ऑफ द आय पीस म्हणजे विथ रिस्पेक्ट टू द आय पीस इमेज फॉर्म बाय द ऑब्जेक्टिव्ह लेन्स इज कन्सिडर एज अ ऑब्जेक्ट अँड मग अगेन यू कॅन कन्सिडर द टू रेज आर ओरिजिनेटेड फ्रॉम द ऑब्जेक्ट द फर्स्ट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्रॅक्शन इट इज पासिंग थ्रू द फोकस अँड सेकंड रे इज पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर विदाउट एनी डेव्हिएशन आफ्टर द रिफ्रॅक्शन डिस्टन्स बिटवीन दीज रिफ्रॅक्टेड रेज आर स्लाइटली गुज ऑन इन्क्रीजिंग आणि यांच्यामध्ये मात्र स्लाइटली गुज ऑन डिक्रीजिंग होत जाईल डिस्टन्स आणि एक कुठंतरी दूर अंतरावर याची काय तयार झाली असेल दे आर इंटरसेक्ट टू इच अदर अँड इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज फॉर्म्ड म्हणजे जसं कंपाऊंड मायक्रोस्कोपने इमेज तयार केली होती ना तशीच इमेज टेलिस्कोपसुद्धा तयार करेल पण याची जी काय इमेज आहे ही इमेज जरा खूप दूर अंतरावर तयार झाली असेल बट नॉट बिहाइंड द ऑब्जेक्ट ऑब्जेक्टच्या पाठीमागं नाही तयार झालेली कारण कंपाऊंड मायक्रोस्कोपने तयार केलेली इमेज ही ऑब्जेक्टच्या पाठीमागं तयार झालेली पण इथं मात्र ऑब्जेक्टच्या फ्रंटलाच असेल पण ती जरा इन्फायनाईट डिस्टन्सवर असेल
And what is the nature of the image of that object? Nature of the image of the object is virtual and inverted. Nature काय तयार झालं असेल ते image virtual and inverted as compared to the size of the object. The size of the image is magnified as compared to the size of the object and at the same side of the object. ही जी इमेज तयार झाली असेल सेम साइड ऑफ द ऑब्जेक्ट तयार झाली असेल पण विद्यार्थी मित्रो पुस्तकामध्ये इंटरसेक्टिंग दाखवलेलं नाहीये पण कुठेतरी दूर अंतरावर हे रे एकमेकाला इंटरसेक्ट करतील आणि त्याची इमेज तयार झाली असेल आणि ही इमेज आपल्याला उघड्या डोळ्याने जो काय ऑब्जेक्ट दिसत आहे त्याच्या मल्टिपल टाइम्समध्ये आपल्याला मॅग्निफाइड इमेज दिसेल आणि मग इझिली यू कॅन स्टडी अबाउट दॅट स्टार अँड प्लॅनेट्स यू कॅन चेंज द मॅग्निफाइंग इमेज ऑफ द ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ चेंजिंग द आयपीस तुम्हाला आणखी याच्यापेक्षा जास्त मल्टिपलमध्ये जर इमेज मॅग्निफाय मिळायची असेल तर तुम्ही इथं काय करू शकता आयपीस वेगवेगळ्या डायमीटरचा वेगवेगळ्या फोकल लेन्सचा वापरून सुद्धा काय करू शकता आणखी मॅग्निफाईड मिळू शकता विथ द हेल्प ऑफ द आयपीस आयपीस चेंज करून म्हणजे जवळजवळ वर्किंग जे काही आहे ते कंपाऊंड मायक्रोस्कोपचं आणि टेलिस्कोपचं सेम आहे पण कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये ऑब्जेक्ट हा व्हेरी क्लोज टू द ऑब्जेक्टिव लेन्स ठेवला जातो हा मात्र इन्फायनाईट डिस्टन्सवर असतो जी कंपाऊंड मायक्रोस्कोपने इमेज तयार झाली असती ती इन फ्रंट ऑफ द ऑब्जेक्ट तयार झालेली असते ऑब्जेक्टच्या पुढं तयार म्हणजे ऑब्जेक्टच्या जवळ तयार झालेली असते याने मात्र ऑब्जेक्ट इन्फायनाईट डिस्टन्सवर असल्यामुळे हा ऑब्जेक्टच्या समोर तयार झाली असते पण एका ठराविक अंतरावर तयार झाली असते इन्फायनाईट डिस्टन्सवर नव्हे ही मिळते आपल्याला मॅग्निफाईड इमेज मिळते फरक आपला डिफरन्स बिटवीन द जे काय टेलिस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप या लेन्सेसचा विचार करून सांगा इमेजचा विचार करून सांगा हे आपल्याला एक्सप्लेन करता येईल टुडे स्टॉप हियर